शिवाजी महाराज, विश्व वंदने बाबासाहेब आंबेडकर आणि भगवान विश्वकर्माजी यांच्या चरणाशी नतमस्तक होऊन मी तुमच्यासोबत बोलतोय. नवजीवन लोकविकास संस्था याचा सत्कार या ठिकाणी जाधव साहेबांनी केला आणि माझ्यावर खूप मोठी जबाबदारी त्यांनी दिलेली आहे. मी मागच्या या कार्यक्रमात होतो त्यावेळेला युवराज भाऊंना बघितलं तेव्हा जे त्यांच्याबद्दल संस्कृतचं एक मला वाक्य आठवलं, ये दी संती गुन्हा उसा विकसनते ते सोहम नाही कस्तुरी कामद प्रसन्न विभूती. सर्व गुण संपन्न असलेला व्यक्ती आपल्या लोहार समाजामध्ये आहे ही फार आपल्याला आनंदाची गोष्ट आहे. कारण प्रत्येक व्यक्ती भेटली की त्यांना सांगत असतात सर की आमच्या समाजासाठी काहीतरी करा, कुठल्याही बेरोजगाराला रोजगार लावून द्या, सतत प्रयत्न चालू आहे. आणि मागच्या वेळेला मी ठरवलं आता नवजीवन लोकविकास संस्थेचा जो सत्कार झाला तो माझा नसून आमच्या सगळ्या कर्मचारी बंधुवांचा आहे. विशेष गोष्ट सांगायची अशी आहे की नवजीवन लोकविकास संस्थेमार्फत कल्याण, भिवंडी, अंबरनाथ, उल्हासनगर आणि पुढे जाऊन कोपर या ठिकाणी आपले वेगवेगळे स्किल डेव्हलपमेंटचे सेंटर आहेत. आणि या ठिकाणी तुमच्याकडे एक रिसिट आमची मिळाली असेल, त्याच्यावर नंबर वगैरे दिलेले आहेत. आणि त्या ठिकाणी कुठलाही आपला मुलगा 10वी 12वी झालेला असेल, 18 ते 29 वयोच गटातला असेल, त्यांच्यासाठी कुठल्याही प्रकारची फी घेतली जाणार नाही. त्यांना इंग्लिश, कॉम्प्युटर, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, उल्हासनगर मधलं महाराष्ट्रातलं 2 नंबरचं ITI ट्रेनिंग सेंटर आहे, ते एकदा बघण्यासारखं आहे. कल्याणमध्ये सदानंद चौकामधलं एक मोठं सेंटर आहे टेक महिंद्राचं. प्लान इंटरनॅशनलचे वेगवेगळे प्रोजेक्ट आपण चालू केलेले आहेत. याचा सगळा फायदा आपण घ्यावा ही मी तुम्हाला जाहीर निमंत्रण देत आहे नवजीवन लोकविकास संस्था मार्फत. दुसरी अशी गोष्ट आहे की या ठिकाणी साहेबांचं मला खूप आवडतो हा कार्यक्रम. गाडी लोहार समाज हा पुरातन काळापासून हा समाज खूप स्ट्रॉंग आहे. या ठिकाणी जेव्हा हत्यारांची जेव्हा पूजा केली त्यावेळेला पुरातन काळात बघितलं की चाक जेव्हा सुरू झालं गाडी लोहार समाजाने तयार केलं होतं तेव्हापासून टेक्नॉलॉजी त्यांच्याकडे होती. हा समाज खूप प्रगतिशील आहे. आणि या ठिकाणी आमचं एक स्वप्न आहे, या ठिकाणी आता आपण गाडी लोहार समाज उन्नती मंडळ कल्याण मार्फत असे कार्यक्रम राबवतो. भविष्यामध्ये आमचं असं स्वप्न आहे की मला आता पुरस्कार दिला माझी जबाबदारी वाढली. मी महिला बचत गटांवर करीबन 10 ते 15 वर्षापासून काम करतोय. मी साहेबांशी बोललो की आपण महासंघ या समाजाचा सुरू करूया. प्रत्येक जिल्ह्यावर एक फेडरेशन तयार होईल आणि प्रत्येक जिल्ह्यातल्या फेडरेशनचा एक न्यू प्रत्येक जिल्ह्यावर एक एक अधिकारी असणार आणि त्या अधिकाऱ्यांचं महाराष्ट्र लेवलचं एक मोठं महासंघ आपण स्थापन करूया आणि त्या मार्फत महिलांना रोजगार उपलब्ध करता येईल. छोटी मायक्रो फायनान्स बँक आपली समाजाची असेल, कोणाकडे जायची गरज नाही. कुठल्या मायक्रो फायनान्सवाला असेल त्याच्याकडे जायची गरज नाही. आपल्या समाजाचं स्वतःचं मोठं अस्तित्व आपण थोड्या 2-3 वर्षातच आपण स्थापन करूया. साहेबांनी मला खूप मोठी जबाबदारी आणि एवढा मोठा सन्मान केला त्याबद्दल मी त्यांचा ऋणी आहे. मी तुमचा जास्त वेळ घेत नाही आज. धन्यवाद. थँक्यू. नक्कीच सर, तो कार्यक्रम मी काही थोड्या वेळात आपल्या उपस्थितीत संपन्न करणार आहे आणि माझ्या माता भगिनी सुद्धा या ठिकाणी सज्ज झालेले आहेत. का? कारण रोजगार शिवाय भविष्य उज्ज्वल नाहीये. फाटलेल्या धोत्राला गाठ मारणारी, दुसऱ्यांकडे धुनी भांडी धुणारी आपल्या पोराला उच्च शिक्षित कसं करणार, कारण आम्ही त्या रस्त्यातनं गेलेलो आहे. म्हणून सर्वात मोठा विषय तोय. पण आता आम्ही संकल्पना केलेली, सत्कार सन्मान खूप केले आपण, एक एक शेवटच्या क्षणाच्या व्यक्तीपर्यंत आपण त्यांना सोडलेलं नाहीये. महाराष्ट्रभर आपण संस्थेचं नाव रोशन केलेले. पण आता गाडी लोहार समाज उन्नती मंडळ आणि नवजीवन लोकविकास संस्था, मला हेवा वाटतो सर आपल्या संस्थेचा. आपण पाहिजे तर जाऊन बघू शकतात उल्हासनगर इथं सर्वात मोठं सेंट्रल नवजीवन विकास संस्थेचं आहे. कधी काळी वाशी स्टेशनला उतरलेच, स्टेशनच्या बाहेर जर गेले
नवजीवन लोकविकास संस्थेची हॉटेल 25 महिला कामाला देतात, तेच स्वतः वस्तू विकतात, स्वतः बनवतात. महत्वाची गोष्ट सरांनी खूप शॉर्ट सांगितलं, मी सरांशी डेली बोलत असतो. गेल्यानंतर भिवंडीला मोठा प्रोजेक्ट चालू आहे. तुम्ही म्हणणार युवराज कशाचा प्रोजेक्ट, ज्यांच्याबद्दल आपण विचार करू शकत नाही तिथून या संस्थेने सुरुवात केलेली. जे गरीब मुलं आहेत, कुडा कचऱ्यातनं जे उचलतात, घाणीतनं जे प्लॅस्टिक उचलतात, ते पोरं वन वन भटकतात, 1-2 किलो विकतात त्याच्यात नरून. सरांनी एवढा मोठा प्रोजेक्ट चालू केलेला आहे की त्यांचं पुनर्वसन बद्दल त्यांनी आता प्रोजेक्ट काम चालू केलेलं आहे. लाखो करोडोचा टेंडर आहे. महिंद्रा टेकचं जे आता तिसऱ्या माळ्यावर ICC बँकच्या वरती, तिथं गेल्यानंतर AC हॉल, AC रूम, विद्यार्थी येतात, हे बसलेले विद्यार्थी आहेत, बघा त्यांची डिसिप्लिन. निशुल्क ट्रेनिंग त्यांना, कंपनीत इंटरव्ह्यू, आणि ह्याच कार्यक्रमात ह्याच मंचवर मी माझ्या डोळ्यांनी बघितले त्यांना जॉब ऑफर लेटर सुद्धा इथून अवेलेबल करतात रोजंदारीला. पण त्यांनी विविध कंपन्यांशी संपर्क करून त्यांच्या HR-ना आमंत्रित केलं आणि रोजगार उपलब्ध करून दिले. तुम्ही म्हणता युवराज भाऊ काय घेतात, 1 रुपया घेत नाही. निशुल्क ट्रेनिंग देणारे शिक्षक, तज्ञ शिक्षक, मार्गदर्शन लहान भावाप्रमाणे, त्यांचे मॅडम वगैरे सर्व इतके छान, त्यांचं नियोजन केल्यानंतर असं वाटतं आपण एखाद्या क्लासरूम ऑफिसरात गेलेलो आहे. गेल्यानंतर पाणी, नाश्ता, चहा याचं विचारपूस, खूप आदर सत्कार. मी फक्त महिंद्रा टेकमध्येच गेलेलो आहे आणि आपल्या मोऱ्या हॉटेलच्या वर सक्षम ट्रेनिंग सेंटर आहे. उल्हासनगरला मी जाणार आहे. सरांनी मला एक संकल्पना अजून सांगितलेली आहे, अजून लोहार समाजामध्ये तशी परिस्थिती नाही आहे पण भारतभर पसरलेली आहे. युवराज भाऊ कर्जत या ठिकाणी भव्य दिव्य अशी जागेचं नियोजन, त्या ठिकाणी वृद्ध आश्रम, पण वृद्ध आश्रम हे नाव नाही देणार म्हणे, कारण वृद्ध आश्रम बघितल्यावर वेगळी संकल्पना येते, मुलाने मुलीने सुनेने बाहेर काढलेल्या वडील नाही. त्याला मी नाव देणार आहे रिसॉर्स सेंटर. सर्वच आहेत, चित्रपटपासनं तर सर्वच त्यांच्या व्यायामापर्यंत राहणारे सर्व जे पीडित असेल त्यांच्यासाठी संकल्पना, 1 रुपया नाही घेणार. आणि एक परिचय सांगतो, किशोर सर खूप वर्षापासून इथं राहतात. माझ्या गावावरनं 3 किलोमीटर अंतरावर शिरपूर तालुक्यात भटाणे गाव आहे, माझं तराडी गाव आहे. किशोर पाटील माझ्यापेक्षा 2 वर्ष सिनियर आमच्या भावाच्या बॅचमध्ये होते 10वीला. सुरुवात कुठून होते ही सांगतोय की शेतांमध्ये